राज्याचे माजी जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह आहेत रायगड जिल्ह्यातील कोंडाने धरण घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सत्र न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात तटकरे यांचं नाव असून लवकरच त्याची चौकशी होण्याची शक्यता आहे अटी शर्ती गुंडाळून बोगस निविदा कार उभे करून ऐंशी कोटी रुपयांचे काम तब्बल सहाशे चौदा कोटींपर्यंत फुगवण्याचा प्रकार कर्जत तालुक्यातील कोंडाना धरणाबाबत घडला आहे या प्रकरणी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सहा अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासूनच सुनील तटकरे यांच्या डोक्यावरही टांगती तलवार होती रायगड जिल्ह्यातील कोंडाने ते उल्हास नदीवर धरण बांधण्यासाठी दोन हजार अकरामध्ये निविदा मागवण्यात आल्या होत्या या निविदा प्रक्रियेत एफ ए इंटरप्राइजेसचे भागीदार निसार खत्री यांनी भाग घेतला होता या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या अन्य कंपन्यांना एफ ए इंटरप्रायजेस यांनीच पुरस्कृत केलं होतं आणि निविदा प्रक्रिया स्पर्धात्मक झाल्याचं भासवलं होतं इतकंच नव्हे तर एफ एंटरप्रायजेस अपात्र ठरत असतानाही अनेक त्रुटी शर्तींना धाब्यावर बसवून त्यांना हे काम देण्यात आलं होतं प्रकरणी मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता दरम्यान राज्यातच नव्हे तर देशात गाजलेल्या सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची चौकशी देवेंद्र फडणवीस सरकारने दोन वर्षापूर्वी सुरू केली होती त्याप्रकरणी अनेक गुन्हे दाखल झाले होतेच पण रुचपत प्रतिबंधक खात्याने माजी मंत्री अजित पवार आणि सुनील तटकरे यांचीही चौकशी केली होती परंतु गेले वर्षभर हा विषय थंडावला होता आता तटकरे यांच्यावरील आरोपपत्रामुळे राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत